वेगमर्यादेला आळा घाला असं वाहतूक पोलीस वारंवार सांगत असतात, मात्र तरीही वेगाच्या मर्यादा न पाळल्यामुळे आज तागायत अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. सोमवारी देखील अशाच अमर्याद वेगानं दोन तरुणांचा बळी घेतलाय. यावेळी दोन मोठी वाहनं नव्हेत तर चक्क दोन मोटरसायकलींची समोरासमोर टक्कर झालीय आणि यात या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झालाय. आजपर्यंत रस्ते अपघातात अनेक जणांचे बळी गेले आहेत, त्यामध्ये प्रामुख्यानं मोठ्या वाहनांच्या अपघातांचं प्रमाण अधिक आहे. मात्र अलीकडच्या काळात दुचाकीची दुचाकीशी टक्कर होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशीच एक भयंकर टक्कर वाडा विक्रमगड मार्गावरील सजन गावाजवळ झाली. सोमवारी दोन मोटरसायकलींमध्ये समोरासमोर झालेल्या या टक्करीत दोन्ही दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यू झाला. विक्रमगड तालुक्यातील देहर्जे येथील प्रमोद पाटील आणि वाडा तालुक्यातील डाहे येथील सुनील बोचल अशी दोन्ही मृत मोटरसायकल स्वारांची नावं आहेत. या अपघातामुळे देहर्जे आणि डाहे या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.